अर्बन बँकेमध्ये दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचा लावला फोटो. कर्जत येथील सोमनाथ शिंदे यांनी आज दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचा फोटो अर्बन बँकेमध्ये लावला. काही दिवसांपूर्वी बँकेतील ठेवीदार संतप्त झाले होते. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रतिमेला भर चौकात चपलांचा मारा दिला. त्यानंतर त्यांची प्रतिमा पायदळी तुडवली आणि बँकेमध्ये फोटो लावू नये अशी मागणी केली होती. त्यानुसार आज सोमनाथ शिंदे हे बँकेत आले आणि त्यांनी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचा फोटो बँकेमध्ये परत लावला आणि काही जण राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला. मी सोमनाथ शिंदे कर्जतून आलोय. आज नेते खासदार दिलीप गांधींचा आम्ही नगर अर्बन बँकेमध्ये जाऊन फोटो लावलाय. कारण काही मागच्या काही दिवसापूर्वी काही टवाळखोरांनी तो फोटो काढला होता आणि त्या फोटोची इटंबरा केली होती. तर कार्यकर्ता म्हणून मी आज त्या बँकेमध्ये जाऊन तिथं फोटो लावला, त्यांना अर्धांजली वाहिली आणि माझी सर्व सभासदांना विनंती की तुम्ही बँकेमध्ये जाऊन दिवंगत नेते खासदारांचा फोटो काढून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. माझी विनंती की तुम्ही कुणीही राजकारण करू नका आणि राजकारण करून दिवंगत नेते यांचा फोटो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. आणि ज्यांनी कुणी फोटो काढण्याचा कोण प्रयत्न करतोय त्यांना पण माझी सक्त वार्निंग आहे की तुम्ही ते फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका. जर इथून पुढच्या काळामध्ये असे काही ठराविक लोक जाऊन जर खासदार दिलीप गांधींचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर नक्की दिलं जाईल आणि जिल्ह्यातला सगळा चाहता वर्ग तिथं घेऊन बसल्याशिवाय राहणार नाही.